लहानपणापासून लोक मी जातीनं मुसलमान आहे पण हळदी कुंकू सुटते. आता कोण न घेता छटाकभर 5 रुपयाचं 10 रुपयाचं मागतायत असल्या महागाईच्या काळात सगळेजण टिकल्या वापरतात. हळदी कुंकूचा वापरही कमी केला. महत्व हळदी कुंकाला आहे, हळदी कुंकूला कोण बघणार राहिला. हळदी कुंकू ही कोण घेत नाही. व्यापार शून्य झाला. कोण 5 रुपयाचं कुंकू मागतंय, कोण 2 रुपयाचं मागतंय. ह्या काळामध्ये 6-10 रुपयाला झालेला आहे तरी कुंकू घ्यायची कोणाची तयार नाही. लहानपणापासून म्हणजे आमच्या वडिलापासून व्यापार आहे आमचा हळदी कुंकूचा. आणि मी तुळजापुरामध्ये माझं दुकान आहे, घर आहे. आणि मी लहानपणापासून या धंद्यातच आहे. जवळपास 40-30 वर्ष झालं मी हे धंदा करतो. आणि हळदी कुंकूचा वरच्यावर जसं पहिले चलत होतं हळदी कुंकू किंवा लेत होत्या बाया हळदी बाया येत होत्या आमच्या तुळजापूरला किंवा इथं सक्रांतीच्या बाजारमध्ये घेत होते हळदी कुंकू पावपाव किलो, अर्धा किलो, 1.25 किलो. ते आता कोण न घेता छटाकभर 5 रुपयाचं 10 रुपयाचं मागतायत असल्या महागाईच्या काळात. आणि दुसरी गोष्ट आहे की कुंकू कमी घ्यायचं कारण हे आहे की सगळेजण टिकल्या वापरतात. हळदी कुंकूचा वापरही कमी केला. महत्व हळदी कुंकूला आहे, हळदी कुंकूला कोण बघणार राहिला. हळदी कुंकू ही कोण घेत नाही. आम्ही बाजारामध्ये कमीत कमी 30-35 वर्ष झालं. तर सक्रांतीच्या बाजारला आम्ही भूकंपाच्या पहिल्यापासून येतो इथं किल्लरीमध्ये. अरे तर व्यापार शून्य झाला. कोण 5 रुपयाचं कुंकू मागतंय, कोण 2 रुपयाचं मागतंय. ह्या काळामध्ये 6-10 रुपयाला झालेला आहे तरी कुंकू घ्यायची कोणाची तयार नाही. थोडंसं पूजेसाठीच पाहिजे असंच मागतात ती. लावासाठी कोण घ्यायचं नाही. आता मेन महत्व हळदी कुंकू तिळगुळाचं आहे सक्रांतीचं. तर ती सुद्धा कोण धरत नाही. मानाचं द्या म्हणते थोडंसं सगळं मिळून 10 सगळं मिळून 20. आता असा अगर कोण घेणार झाल्यानंतर आम्ही व्यापार काय करायचा. आम्ही लहानपणापासून या हळदी कुंकूचा व्यापार आले आणि व्यापार ही शून्य झालेला. आणि आमचं काय पहिल्यापासून लहानपणापासून मग मी जातीनं मुसलमान आहे पण हळदी कुंकू सुटते लहानपणापासून. आणि हळदी कुंकू घ्यायला सगळे लोक नकारतात. आता महत्व तर हळदी कुंकूला जसं करा दिला वापसाला बायाचं महत्व कुंकू म्हणजे हळद नवरा म्हणजे ही कुंकू आहे. कुंकू म्हणजे हीच कुंकू हीच लावाच सोडलं टिकली लावा लागली. आता प्रवचनामध्ये महाराज लोक सुद्धा म्हणतात टिकली तिची हुकली, हुकली तिची टिकली. तरी बायांना कळत नाही टिकलीच लावतात.